आत्ता कुठे पोरांनी ठरवलं जे झालं गेलं ते विसरून जायचं आणि नव्याने सुरुवात करायची. तर आला ना मागशे कुमार घेऊन. आली का एक्सची आठवण? होम थिएटरचा आवाज, लग्नाला वाजणाऱ्या डीजेचा आवाज आणि विमानाचा आवाज, आणि त्यानंतर येतो नवीन लग्न झालेल्या सुनेच्या भांडी घासायचा आवाज. अशी धडाम धुडूम भांडी वाजतात ना. शिक्षण संपूनही जर जॉब लागत नाही ना 2-3 वर्ष, आणि त्यावेळी आई वडील जेव्हा बोलतात ना की बाळा तुला जॉब नाही लागत ना, मी तुला 2-3 म्हशी घेऊन देतो त्या पाळ, तर लगेच हा बोला, कारण जॉब तर आता लागत नाहीत लवकर, पण विदाऊट इन्व्हेस्टमेंट एवढी चांगली ऑफर पण मिळत नाही. पळा पळा. लहानपणी सगळ्यांना वाटतं डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, पण जेव्हा आपल्याला कळतं ना की आपण केवढा अभ्यास करू शकतो, आपल्याला हे झेपेल का, तेव्हा असं वाटतं ग्रॅज्युएशन होऊ दे, कुठेतरी बॅक ऑफिसला जॉब लागू दे, 10 ते 6 बस. मुलं आहेत ना सोशल मीडियावरती कधी गर्लफ्रेंड बरोबर फोटो नाही टाकत, आणि रिझन काय देतात, अगं नातेवाईक बघतील ना. नातेवाईक नाही बघत, पहिल्यावाल्या गर्लफ्रेंडने बघितलं तर. जेव्हा इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये मुलं लिहितात ना बी ए जंटलमॅन, तेव्हा आई तिथून रिप्लाय देते ए जंटलमॅन, जा बाळा दळण ठेवून ये. एक पाखरू होतं ज्याने चारा खाल्ला, पाणी पिलं आणि भुर्र उडून गेलं. कोणाकोणाचं होतं असं पाखरू? तुमचं होतं का? काही मुलं आहेत ना त्यांचं एकदा ब्रेकअप होत नाही, त्यांचं 100 वेळा ब्रेकअप होतं, पण पत्त्या हार मानत नाही. ही नाही बोलली सोडलं, फरक नाही पडत, परत विचारणार, नवीन गर्लफ्रेंड पटवणार.